राजकारणापोलीकडे मैत्री राखण्याबद्दल शरद पवारांची ख्याती आहे राजकारणात एकमेकांच्या समोर लढत असतानाही वैयक्तिक मैत्री जपणारे शरद पवार विरोधकांच्या चांगल्या कामाचं कौतुकही करतात पाहुयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नजरेतून शरद पवार मी जेव्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो त्यावेळी माझ्यावर काही चुकीचे आरोप काही लोकांनी केले त्यावेळी त्या प्रकल्पांबद्दल कोणी माहिती पण घेतली नाही आणि कोणी चौकशी केली नाही आणि त्याच्यावरच काही मीडियामध्ये बोलले त्यावेळी पवारसाहेबांनी मी किती कठीण परिस्थिती विदर्भात हे काम करतो आहे आणि यात कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार नाही असं म्हणून ते विरोधी पक्षात असताना माझी बाजू मांडली आणि घेतली हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि हा स्वाभाविकपणे त्यांच्याबद्दलचा आदर वाढवणार आहे तो मी कधीच विसरू शकत नाही विशेषतः मराठी माणसाकरता आहे राष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस ज्यांनी आज पूर्ण देशभर एक मान्यता मिळवली अशा प्रकारे पवार साहेबांचं एक नेतृत्व आहे त्यांना उद्योग कृषी क्षेत्रापासून सर्व क्षेत्राचा अतिशय गाढा अभ्यास आहे विकासाभिमुख स्वभाव आहे आणि कार्यकर्त्याला जपणारा आणि संबंधांना जपणारा असा हा नेता आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं यशवंतराव चव्हाण वसंतराव पाटील सुधाकरराव नाईक शरद पवारसाहेब या सगळ्यांनी महाराष्ट्राला एक साहित्यिक सांस्कृतिक वारसा दिला आणि म्हणून विज्ञान तंत्रविज्ञानापासून तर शेतीपर्यंत आणि साखर कारखानदारीपासून तर सुदगिरण्यांपर्यंत आणि महाराष्ट्रामध्ये अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार व्हावं महाराष्ट्रामध्ये विकास व्हावा या दृष्टीने त्यांचं योगदान खूप मोठं आहे विशेषतः शेतीच्या क्षेत्राबद्दल त्यांना जिव्हाळा आहे त्यांनी अनेक प्रकल्प उभे केले आणि विकासभिमुख काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सतत त्यांनी प्रोत्साहन दिलं त्यांचं संपूर्ण जीवन महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं राहिलंच आहे पण राष्ट्रीय राजकारणात देखील त्यांनी आपल्या ताकदीवर आपला पक्ष मोठा केला आणि आपल्या पक्षाचं स्थान त्यांनी मिळवलं निश्चितपणे ते आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत ही आम्हाला सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये वैचारिक भिन्नता असेल आमचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी महाराष्ट्रामध्ये एक चांगली अशी एक प्रगल्भता आणि एक राजकीय परिपक्वता आहे की आम्ही एक दुसऱ्यांशी आमचे संबंध अतिशय मधूर आणि चांगले आहे दिल्लीमध्ये अन्य राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्या त्या राज्यातले प्रतिस्पर्धी एकमेकाकडे दुश्मनाच्या दृष्टीने पाहतात पण आम्ही राजकारण फक्त निवडणुकांपुरतं करून बाकीच्या वेळी मात्र विकासाकरता मिळून काम करतो या परंपरेमध्ये पवारसाहेबांनी फार मोठा आदर्श सगळ्यांसमोर निर्माण केलेला आहे आणि निश्चितपणे आम्हाला अतिशय आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केले परमेश्वरांनी महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्याकरता त्यांना दीर्घायुष्य द्यावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे